जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने श्रमधरेची कास धरत संघर्षमय परिस्थितीत आपल्या संसारासाठी नेटाने व्यवसाय करणाऱ्या माऊलींचा सन्मान केला. अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात श्रमजीवी महिलांचा शाल, सन्मान चिन्ह आणि चांदीचे नाणे देऊन गौरव करण्यात आला. अर्धांग वायूचा झटका आल्यामुळे व्यवसाय करण्यास पती असमर्थ असताना वडापावची गाडी चालवून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण नेटाने करणारे जयश्री सुनील पनवेलकर पतीच्या निधनानंतर गेली 26 वर्ष त्यांचा चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय नेटाने सांभाळणाऱ्या ताराबाई बुरुडे, रिक्षा चालक असणाऱ्या पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या अबोली रिक्षा चालक आशाताई दादासाहेब घालमे, तर पतीच्या भाजी विक्री व्यवसायासोबतच आपण देखील श्रम करून संसारासाठी काहीतरी करावं या उदात्त विचारधारेने स्वयंपाकाची कामे करणाऱ्या शुभांगी रामदास कावळे यांचा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने सन्मान केला आहे. या सन्मान कार्यक्रमास अध्यक्ष माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, उपाध्यक्ष हरेश साठे, खजिनदार नितीन फडकर, संजय कदम, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, प्रवीण मोहोकर, राजू गाडे, योगेश पाटील, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक साप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.